मराठी साहित्यामधल्या सध्याच्या आघाडीच्या लेखिका कवयित्री कविता महाजन यांचं पुण्यात निधन झालं. त्या काही दिवसांपासून न्युमोनियानं आजारी होत्या. त्यांच्यावरती शुक्रवारी सकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नवी जागा अजून मानवत नाहीये. ताप उलटून आला तो जोमदारपणे. भ्रम भासावळी घेऊन आला. घरात माणसं फिरताना दिसू लागली. पुन्हा डॉक्टरचं दार गाठलं. थोडं काम केलं उठत बसत, पण डोकं चालत नाहीये. ताप उतरावा आणि लवकर सुरू व्हावं रुटीन. कामं वाट पाहतायत. कविता महाजन यांची फेसबुकवरची ही शेवटची पोस्ट. वसईहून काही दिवसांपूर्वीच त्या पुण्यात मुलीकडे राहायला गेल्या, पण हे स्थलांतर त्यांना अजिबातच मानवलं नाही. गुरुवारी संध्याकाळी बाणेरच्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये न्युमोनियानं त्यांचं निधन झालं. कविता महाजन गेल्या, आपली एकुलती एक कन्या दिशा हिला मागे सोडून. ब्र भिन्न यासारख्या बहुचर्चित कादंबऱ्या, कुहू ही मल्टीमीडिया कादंबरी, ग्राफिटी वॉल हा लेखसंग्रह, इश्मत चुकताईंच्या रजई या लघुकथा संग्रहाचं भाषांतर, धुळीचा आवाज हा काव्यसंग्रह, यासह लहान मुलांसाठी लेखन संशोधन लेखसंग्रह, फेसबुकवरील लिखाण, असं सगळं सगळं मागे सोडून कविता महाजन यांनी निरोप घेतलाय. मराठी विश्वकोशाचे माजी सचिव एस डी महाजन यांच्या त्या कन्या. शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात झालं. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी मराठी साहित्यामध्ये एम ए ही पदवी मिळवली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाई पुरस्कार, साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार, जोयनाचे रंग या कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय पुरस्कार, असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. वसईहून काही दिवसांपूर्वीच त्या पुण्याला राहायला गेल्या होत्या. नव्या जोमानं लेखन करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यापूर्वीच मृत्यूनं त्यांना गाठलं, ज्या मृत्यूलाच त्यांनी शब्दबद्ध केलं होतं. तुझी सगळी तगमग मुरवून घेईन मी तणावना, आणि मग तुझ्या मुठीतून निसटून जाईन हळूहळू वाळूसारखी, ओघळेन तुझ्या डोळ्यातून नकळत वाहणाऱ्या पाण्यासारखी. मी जाण्यापूर्वी हसतमुख एक क्षणभर समोर उभा राहा माझ्या, निरोप दे चिमूटभर शांततेचं बोट माझ्या कपाळावर टेकव.